नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात. आपला रोजचा योगाभ्यास तुम्ही रोज करता आहात. काय काय तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये बदल होत आहेत ते आम्हाला जरूर जरूर कळवा. तुमचे ताण किती कमी झाले तेही कळवा. जर काही छोट्या छोट्या व्याधी असतील तर त्याच्यावर तुम्हाला काय परिणाम झाला तेही कळवा. आपण आजचा योगाभ्यास सुरू करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, हाताची ज्ञानमुद्रा, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना. गच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचेत. आपण ही जी प्रार्थना म्हणतो, ही रोजची जी प्रार्थना आहे ती 21 जूनसाठीची जी प्रार्थना आहे ती आपण म्हणतो, ही ऋग्वेदातली प्रार्थना आपण म्हणतो रोज. तर आता आपण आजच्या योगाभ्यासाला सुरुवात करूया. आजचे वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस आहेत ते आपल्याला खाली बसूनच करायचे आहेत. याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आहे त्या स्थितीमध्येच एक हात जो आहे तो दुसऱ्या मांडीवर ठेवायचा आहे. डावा हात उजव्या मांडीवर ठेवा आणि उजवा हात वरती ताणून घ्या. आणि आता डावीकडे आपल्याला वाकायचं आहे कमरेतून. त्यावेळेला डावा हात आणि उजव्या पायाची मांडी खाली दाबायची आहे. 1 रिपिटेशन्स करायचे त्याच्यामध्ये. 2 3 दुसऱ्या बाजूची मांडी वर उचलू द्यायची नाही. 4 5 6 7 8 9 10 आता दुसऱ्या बाजूने करायचं आहे आपल्याला. दुसऱ्या बाजूने करा. उजवा हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. ती मांडी दाबून ठेवा म्हणजे ती उचलणार नाही. आणि डावा हात वरती चांगला ताणून घ्या. दंड कानाला टेकलेला आहे. हाताचं कोपर सरळ आहे. सुरू करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सावकाश हात खाली. आता आपल्याला पाय सरळ करायचे. दोन्ही पाय सरळ करा. आता उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. उजवा पाय हा डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आता इथे आपल्याला पाय जो आहे तो वरती उचलायचा आहे दोन्ही हातांनी. आणि आपल्याला एकदा डावीकडे एकदा उजवीकडे अशी पायाची मुवमेंट करायची, हालचाल करायची. 1 2
चार पांच सहा सात आठ नौ दहा। आता तो पाय परत मांडीवर ठेवा, दुसऱ्या पायाने करायचे आहे। दुसरा पायाचं पाऊल आपल्याला मांडीवर ठेवायचे आहे। हाताने दोन्ही पाय हे हाताने पाय दोन्ही हाताने पाय वरती उचलायचं आहे आणि एकदा डावीकडे एकदा उजवीकडे पायाची हालचाल करायची। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा। आता पाय सरळ करा। आता उजव्या पायाच्या खाली आपल्याला गुडघ्याच्या खाली हाताने पकडायचंय आणि सावकाश पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे आणि पुन्हा सरळ करायचा आहे। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा। आता हेच दुसऱ्या पायाने पण करायचे। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा। हे करत असताना जर कमरेवर ताण येत असेल तर कमरेखाली उशी घेतली तरी सुद्धा चालणार आहे। आता डाव्या पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा। त्यानंतर आपल्याला डावा पाय आता उजव्या पायाच्या मांडीवर ठेवलेला आहे। उजवा हाताची बोटं जी आहेत ती पायाच्या बोटांमध्ये अडकवायची आहेत आणि डाव्या हाताने दाबायची आहे। डाव्या हाताने ती सगळी बोटं दाबायची आहेत आणि तो जो दाब आहे त्याकडे लक्ष द्या। हे सगळे ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत, ते सगळे दाबले जातात पायाचे आणि आपलं आरोग्य चांगलं राहायला याने मदत होते। थोडेसे दुखतील हे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे। आता ती बोटं जी आहेत ती तशीच ठेवायची आहेत। आता हात काढून घ्या। आपल्या उजव्या हाताने जी बोटं आहेत अडकवलेली ती तशीच ठेवायची आहेत आणि पायाची आपली गोलाकार घोट्याची मुवमेंट करायची आहे, अँकल रोटेशन करायचे। एक पाय त्याच्यावर ठेवूनच करायचे, थोडंसं पाय बाहेर काढा। हां एक आरामात करा। दोन तीन चार पाच। आता विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार पाच। आता ते तसंच ठेवा बोटं आणि इकडचा जो गुडघा आहे तो जमिनीवर टेकवायचा आहे आणि पुन्हा वरती छातीजवळ आणायचा आहे। एक गुडघा खाली जमिनीवर टेकवा। नाही पाऊल त्याच्यावरच राहील, पाऊल मांडीवरच राहील। गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे आणि पुन्हा छातीपर्यंत आणायचं आहे वरती उचलून। वन टू खाली दाबायचा हाताने, वरती आणताना हात खाली न्यायचा आणि मग वरती आणायचा। टू बरोबर थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन। व्हेरी गुड।
आता पाय सरळ करा, आता दुसऱ्या बाजूने करायचे. दुसरा पाय आता विरुद्ध बाजूच्या मांडीवर घ्या, हातांनी बोट अडकवा आणि दुसऱ्या हाताने ती बोट दाबायची आहेत सगळी. जास्तीत जास्त दाबायचा प्रयत्न करा, थोडंसं दुखेल पण सगळे पॉइंट याच्यामध्ये चांगले दाबले जातील. थोड्या वेळ ते दाबून तसेच ठेवायचे 10 ते 15 सेकंद आणि मग सावकाश हात त्याच्यावरचा काढून घ्यायचा आहे. बोटं अडकवलेली तशीच ठेवायची आहेत आणि अँकल रोटेशन करायचे आपल्याला. 1 2 3 4 5. आता दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5. छान, ती बोटं अडकवलेली तशीच ठेवा. आता गुडघा जमिनीवर दाबायचा आणि छातीजवळ आणायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छान, आता पाय सरळ करा आणि पायाचे चवडे पुढे जास्तीत जास्त ताणून घ्या. पुन्हा स्वतःकडे खेचून घ्या, पुन्हा ताणा, खेचा स्वतःकडे, जास्तीत जास्त खेचून घ्या, पुन्हा ताणा, खेचा स्वतःकडे. गुडघ्याच्या तिथे ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. पुन्हा ताणून घ्यायचे, पुन्हा स्वतःच्या दिशेने खेचून घ्यायचे. छान, ह्याच्यामुळे आपल्या पायाचे स्नायू, कमरेचे स्नायू, हे सगळे स्नायू जे आहेत ते मोकळे झालेले आहेत. कमरेच्या तिथले ग्रॉइन्स मधले स्नायू पण मोकळे झालेले आहेत. आता आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. 10 आकड्यातलाच आपल्याला सूर्यनमस्कार करायचा आहे. 6 सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. रोज 6 सूर्यनमस्कार आपण करतो आहोत. तुम्ही घरी 12 सूर्यनमस्कार आता हळूहळू घालायला हरकत नाही. हळूहळू सूर्यनमस्कार तुम्ही वाढवायला हरकत नाही. आपल्याला इथे वेळेचं बंधन असल्यामुळे आपण 6 सूर्यनमस्कार घेतो पण तुम्ही 12 पर्यंत वाढवायला हरकत नाही. दोन्ही पाय जुळून घेतलेले आहेत. हाताची नमस्कार स्थिती आहे. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. चारी बोटं जुळलेली आहेत. अंगठा 90 अंशामध्ये आहे आणि हात छातीच्या खोबणीमध्ये आहे. ओम राम मित्राय नमहा. एकला हस्त उत्तानासन, हात वरती, कमरेतून जास्तीत जास्त मागे जा. दोन हिप जॉईंट्स मधनं सावकाश खाली यायचे, डोकं गुडघ्याकडे. 3 डावा पाय मागे, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. 4 ताट तिरकी अवस्था, नजर समोर. 5 गुडघे छाती आणि कपाळ क्रमाक्रमाने टेकवायचे, अष्टांग स्थिती. 6 भुजंगासन, हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वर यायचे. 7 कंबर वर खेचून घ्यायचे, सगळं शरीर मागे ताणून घ्यायचे, टाचा टेकवायचे आहेत. 8 ला दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय आणायचा आहे. 8 9 ला दोन्ही पाय पुढे, डोकं गुडघ्याकडे. 9 आणि 10 ला नमस्कार स्थिती पूर्ण. 10 ओम ह्रीम रवये नमहा. 1 श्वास घ्या. 2 श्वास सोडा. 3 श्वास घ्या. 4 श्वास रोखा. 5 श्वास सोडा. 6 श्वास घ्या. 7 श्वास रोखा. 8 श्वास रोखा. 9 श्वास सोडा. 10 श्वास घ्या. ओम रूम सूर्याय नमहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रौं भानवे नमहा. 1 2 3 4 5 6 7 8
नौ दहा ओम रं खगाय नमः। एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ओम रहा पूष्णे नमः। एक दोन तीन चार पांच सहा सात आठ। सातला थांबा, सातवा, सातची पोझिशन घ्या। आता सातच्या पोझिशनमधनं शशांकासनामध्ये जा। शशांकासन, आता आपण काल मार्जारासन केलं होतं, त्या मार्जारासनाच्या पोझिशनमध्ये यायचंय। पाठी पाठ जी आहे ती जमिनीला समांतर आहे, दोन्ही गुडघ्यामध्ये शोल्डर इतकं अंतर घेतलेलं आहे, सगळं सगळीकडे 90 अंशाचा कोन झालेला आहे। आता या स्थितीमध्ये एका आसनाचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत। उजवा हात समोर ताणून घ्यायचा आहे आणि डावा पाय पाठीमागच्या दिशेने ताणून घ्यायचा आहे। उजवा हात आणि डावा पाय जास्तीत जास्त ताणून घ्या, शरीर जमिनीला समांतर। पूर्ण लक्ष श्वासावर, 10 अंकापर्यंत थांबायचे आहे। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा। सावकाश पाय आणि हात जागेवर आणायचे आहे। आता दुसऱ्या बाजूनी करायचे आहे, दुसऱ्या बाजूनी करा। विरुद्ध हात आणि विरुद्ध पाय ताणून घेतलेला आहे। पूर्ण लक्ष श्वासावर आहे, सगळं शरीर जमिनीला समांतर। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा। सावकाश हात आणि पाय जागेवर आणा। आता 8 नंबरची पोझिशन घ्या, डावा पाय पुढे आणा। 9ला दोन्ही पाय पुढे डोकं गुडघ्याकडे। 10ला नमस्कार स्थिती पूर्ण। 10 सावकाश हात खाली। आता आपल्याला शयनस्थितीमध्ये जायचंय। शयनस्थितीमध्ये शवासन करायचंय। सूर्य नमस्कारामुळे थोडेसे श्वासाची गती वाढलेली असेल, शवासनामध्ये ती कमी होणार आहे। दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचंय। हाताचे तळवे वरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले, मान एका बाजूला, कलती, सगळं शरीर ढिलं सोडायचंय। सगळे स्नायू ढिले सोडा, शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा। पूर्ण लक्ष श्वासावर। अलगद हवा आत येतीये, अलगद हवा बाहेर जातीये। सूर्य नमस्कारामुळे वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील, तिथे मनाने जाऊन ते ताण कमी करायचे। सूर्य नमस्कार, यामुळे स्नायूंमधली ताकद आपल्या वाढणार आहे, स्नायूंची लवचिकता वाढणार आहे, संपूर्ण शरीरामधलं रक्ताभिसरण चांगलं होणार आहे। सूर्य नमस्कारामुळे आपल्याला जे काही आपल्यामध्ये झालेले सूक्ष्म बदल जाणवत आहेत, त्या बदलांकडे लक्ष द्या। रोज आपल्यामध्ये जे जे बदल होत आहेत, ते बदल रोज आपण अवलोकन करायचे, लक्षात ठेवायचे। आपला आपल्याला बरोबर कळतात आपल्यामध्ये झालेले सूक्ष्म बदल। हळूहळू श्वासाची गती संथ झालेली आहे, शरीर शिथिल झालेलं आहे, मन अतिशय शांत झालेलं आहे। अजूनही कुठे ताण असेल तर मनाने जाऊन ताण कमी करा। पूर्ण लक्ष श्वासावर। श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचंय। झोप लागू द्यायची नाही आहे, सगळं शरीर जागृत करून घ्या। सावकाश दोन्ही पाय जवळ आणा, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ। आता आपल्याला
शयन स्थिती मधलं नौकासन करायचंय. आपण विपरीत शयन स्थिती मधलं नौकासन गेले 2-4 दिवस झालं करतो आहोत. आज आपल्याला शयन स्थिती मधलं नौकासन करायचंय. याच्यामध्ये पोटावर दाब येणार आहे. विपरीत शयन स्थितीच्या नौकासनामध्ये पोटावर ताण येत होता, ह्याच्यामध्ये पोटावर दाब येणार आहे. तर आपल्या नाभीजवळचे जे स्नायू आहेत, कोअर मसल्स ज्याला आपण म्हणतो, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यावर याच्यामध्ये काम होणार आहे. ज्यांना पाठीचे पोटाचे काही विकार असतील, काही ऑपरेशन झालेले असतील, तर त्यांनी हे करू नका. आता आपल्याला चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश शरीराचा मागचा आणि पुढचा भाग एकत्र वर उचलायचा आहे. सावकाश वरती उचला आणि हाताने पाय पकडायचा प्रयत्न करा. पायाचा जो भाग तुम्हाला पकडता येईल तो भाग पकडा. गुडघे पकडता आले तर गुडघे पकडा, पोटऱ्या पकडा किंवा घोटे पकडा, किंवा अंगठे पकडता आले तर अंगठे पकडा. ही आदर्श अवस्था आहे अंगठे पकडलेली. जास्तीत जास्त कोअर मसल्सवर लक्ष केंद्रित करा. ह्याच्यामध्ये एकाग्रता खूप लागते. एकाग्रता थोडी जरी भंग पावली तरी हे आसन लगेचच सुटतं. एकाग्रता वाढवणारं असं हे आसन आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. पूर्ण लक्ष श्वासावर, कोअर मसल्सवर, पोटाच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करा. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडा. संथ श्वसन, अतिशय सावकाश. आपल्याला हळूहळू आसन सोडायचंय. याच्यामध्ये झटका द्यायचा नाही कुठे. झटका न देता हळूहळू पायाचा एक एक भाग पकडत पकडत जरी तुम्ही आसन सोडलं तरी चालणार आहे. सावकाश आसन स्थिती सोडायची. पोटावर आलेले ताण काढून टाकायचे. बऱ्यापैकी पोटावर ताण आले असतील, ते काढून टाकायचे. यानंतर अतिशय सुंदर असं, करायला सोपं पण परिणामांच्या दृष्टीने अतिशय चांगलं असं हे मर्कटासन आपण करणार आहोत. ज्याने पोटालाही पीळ बसणार आहे, कंबर दुखीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. यासाठी आपल्याला हात सावकाश, हात गोलाकार फिरवत वरती न्यायचे आणि हाताची आधी घडी घालून घ्यायची आहे. आणि हाताची घडी घातल्यानंतर आपली हाताची जी कोपरं आहेत ती जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे मग बरोबर बाजूच्या स्नायूंना ताण जाणवेल, पूर्णपणे रिब्स ओपन झालेली जाणवेल आपल्याला. पूर्ण लक्ष श्वासावर, हातावर डोकं ठेवायचं नाहीये. डोकं हे आपलं जमिनीवरच राहील, पण हाताची कोपरं जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. तेव्हा तुम्हाला तो ताण बरोबर जाणवेल आणि छातीचे जे स्नायू आहेत ते ओपन व्हायला मदत होईल. फुफ्फुसांची ताकद वाढायला मदत होईल. आता सावकाश दोन्ही पाय अगदी 1/2 इंच जमिनीपासून वर उचलायचेत आणि गुडघ्यात दुमडून कमरेजवळ आणून उभे करायचे. सावकाश करायचे, जमिनीपासून फार वर उचलायचे नाहीये, जमिनीवर टेकवायचेत. आता जवळ आणल्यावर जास्तीत जास्त जवळ टेकवा आणि दोन्ही पायामध्ये साधारण खांद्या इतकं अंतर घ्या. आपल्या खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढं 1 ते 1.5 फुटाचं अंतर साधारण दोन्ही पायांमध्ये घ्यायचंय. आता आपल्याला पहिल्यांदा उजव्या बाजूला दोन्ही गुडघे टेकवायचे. तर उजवा गुडघा हा जमिनीवर टेकवायचा आहे आणि डावा गुडघा जो आहे तो उजव्या पायाच्या अंगठ्यावर टेकवायचा आहे. एक वेगळ्या पद्धतीचा ताण तुम्हाला जाणवेल आणि मान विरुद्ध बाजूला वळवायची आहे. डाव्या बाजूला मान वळेल. आता आपण उजव्या बाजूला पाय टेकवलेत म्हटल्यावर डाव्या बाजूला मान वळेल. एक वेगळ्या प्रकारचा ताण पाठीच्या मणक्यांना, कमरेला, मांड्यांच्या स्नायूंना जाणवेल. कंबर दुखीसाठी अतिशय उपयोगी असं आहे. थोडस याच्यामध्ये पीळ पण बसतो मणक्यांना आणि पोटाला, त्याकडे लक्ष द्या. कुठे कुठे ताण जाणवतोय तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करा. हे आसन आपण जास्त वेळ टिकवू शकतो. पूर्ण लक्ष श्वासावर, शरीरावरचे मनावरचे ताण कमी करायचे. श्वासाची गती जसजसे शरीरावरचे मनावरचे ताण कमी होणार आहेत, आसन स्थिर राहणार आहे, तेव्हा प्राणवायूची आपल्याला गरज कमी होणार आहे आणि त्यामुळे श्वासाची गती आपोआपच कमी होणार आहे. त्याकडे लक्ष द्यायचंय. संथ श्वसन,
अलगद हवा आत जातीये, अलगद हवा बाहेर येतेय, पाठीला आणि कमरेला अतिशय छान वाटतंय. सावकाश आपल्याला आता आसन सोडताना पहिल्यांदा मान सरळ करायची आहे आणि सावकाश दोन्ही पाय पुन्हा गुडघ्यामध्ये उभे करून घ्यायचे आहेत. आता हेच आपल्याला डावीकडनं करायचंय. पहिल्यांदा डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे आणि उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या अंगठ्यावर टेकवायचा आहे आणि मान जे आहे ते आपल्याला आता उजवीकडे वळवायची आहे. डोळे बंद करा. कुठे कुठे ताण येतोय त्यावर लक्ष केंद्रित करा. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. अलगद हवा आत येते, अलगद हवा बाहेर जाते. जिथे जिथे ताण असेल तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानंतर मनावरचे आणि शरीरावरचे ताण लवकर कमी होणार आहेत. श्वासाच्या गतीकडे लक्ष दिलं तर श्वासाच्या गतीवरून आपल्याला कळतं की आपल्या मनावर ताण आहेत का, शरीरावर ताण आहेत का. अतिशय सावकाश आसन स्थिती घेणं आणि सावकाश आसन स्थिती सोडणं ह्याला खूप महत्व आहे. त्याचप्रमाणे आसन स्थिर ठेवणं आणि सुखकारकरित्या स्थिर ठेवणं. स्थिर सुखम आसनम अशी आसनाची व्याख्या पतंजलींनी सांगितलेली आहे. तर सुखकारकरित्या आसन स्थिर ठेवणं, त्यामुळे आपल्याला जी सुखकारक स्थिती वाटते त्या स्थितीमध्ये ते आसन स्थिर ठेवायचे. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे, मान सरळ करायची आहे. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ करून हे गुडघ्यामध्ये उभे करून घ्यायचे आहेत. सावकाश दोन्ही पाय जवळ आणायचे आहेत. दोन्ही पाय जवळ आणा. अर्धा इंचच पाय वरती उचला आणि सावकाश पाय सरळ करा. हात गोलाकार फिरवत बाजूनी खाली आणायचे. दोन्ही बाजूनी एक एक मिनिट आपण ह्या आसनाचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला विपरीत शयन स्थिती म्हणजे पोटावर झोपून आसनाचा अभ्यास करायचा आहे. तर पोटावर आपल्याला झोपायचंय. हाताचे तळवे जमिनीवर टेकवायचे. पाय मागे ताणून घेतलेले आहेत, हनवटी जमिनीवर आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सगळ्या शरीराचा भाग जमिनीला टेकलेला आहे. या स्थितीमध्ये आपल्याला आपण नौकासन शिकलो, धनुरासन शिकलो. नौकासन आणि धनुरासन याचं कॉम्बिनेशन सुद्धा आपण करून बघितलं. आता थोडंसं आपण प्रगत अवस्थेमधलं आसन त्यातलंच करूया. ज्यांना हे जमणार नाही त्यांनी साधं धनुरासन किंवा एकेका पायाने धनुरासन असं तुम्ही करू शकता. ज्यांना जमेल त्यांनी हे करायला हरकत नाही. बाकीच्यांनी आपण आधी जी आसनं शिकलेलो आहे त्या पद्धतीने आसन केलं तरी चालणार आहे. आपल्याला आता ज्यांना पोटाचे पाठीचे काही विकार असतील, सर्जरी झाली असेल, तर त्यांनी हे करू नका. उजवा पाय जो आहे तो आपल्याला गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचा आहे. एक आता उजवा पाय आपण दुमडून घेतलेला आहे तर डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. आता बघा, विरुद्ध ताण याच्यामध्ये येणार आहे आणि उजवा हात समोर ताणून घ्यायचा आहे. हे ज्यांना जमत असेल त्यांनीच करा. थोडस करायला प्रगत आहे, प्रगत आसन असल्यामुळे. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत शरीराचा सगळा भाग हा वरच्या दिशेने ताणून घ्या. मागचा आणि पुढचा भाग. संथ श्वसन. छान जमलंय. श्वास रोखायचा नाहीये, संथ श्वसन चालू ठेवायचंय. कुठेही श्वास रोखून धरायचा नाहीये. वरती ताणले, वरती शरीराचा ताण, पुढे ताण, मागे ताण, असे तिन्ही ताण तुम्हाला जाणवतील, तीन प्रकारचे. सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची आहे. श्वास सोडत सोडत खाली या. दोन्ही हात पूर्वस्थितीला आणा आणि पाय सरळ करा.
आता हेच आपल्याला डावा पाय डावा पाय आधी उजवा पाय पण दुमडला होता, आता डावा पाय दुमडायचा आहे. दुसरा पायाचं चवडा मागे ताणलेलाच ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. हात जो आहे तो सरळ ठेवायचा आहे, पाय मागे ताणलेला आहे, हात पुढे ताणलेला आहे. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत आपल्याला आसन स्थिती पूर्ण करायची आहे. शरीराचा मागचा आणि पुढचा भाग वर उचलायचा आहे. जास्तीत जास्त वरच्या दिशेने ताणून घ्या पकडलेला पाय, सरळ असलेला पाय मागच्या दिशेने ताणून घ्या, हात पुढच्या दिशेने ताणलेला आहे. तीन प्रकारचे ताण जाणवत आहेत. संथ श्वसन, कुठेही श्वास रोखू नका, पूर्ण लक्ष श्वासावर, आसन स्थिर ठेवायचा प्रयत्न करा. कुठे कुठे ताण येतोय बघा. सावका श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची. हे आसन जास्त वेळ टिकवायला जरा अवघड आहे. सावकाश हात जागेवर आणायचे, पाय सरळ करून घ्यायचे. मकरासन करायचे, आपल्याला दोन्ही हातांची घडी घालायची, त्यावर डोकं ठेवायचे, दोन्ही पायामध्ये अंतर टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, पूर्ण लक्ष श्वासावर. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडा. शरीरावरचे मनावरचे ताण हे विश्रांतीकारक आसन असल्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती तुम्हाला या मकरासनामध्ये मिळणार आहे. शवासन आणि मकरासन ही दोन्हीही आसनं विश्रांतीकारक अशी आसनं आहेत. जेव्हा जेव्हा शरीराला थकवा येतो, मनाला थकवा येतो, त्या त्या वेळेला जर ही आसनं केली तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती या आसनांमध्ये मिळते. या आसनांमध्ये झोप लागू द्यायची नाही आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. सगळं शरीर शिथिल करायचं आहे. सगळे स्नायू ढिले सोडायचे. या पद्धतीने हे आसन करायचे. सावकाश आता आपल्याला आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचंय. सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. आता कुशीवर वळून आपल्याला उठून बसायचंय. आपण ज्यांना कमरेचा वगैरे त्रास असेल किंवा खाली बसता येत नसेल, बसायचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी उशी कमरे खाली घेतली तरी चालणार आहे. म्हणजे मग कमरेवर ताण येणार नाही. आता ह्या स्थितीमध्ये आपण भद्रासन आपण शिकलो होतो, बटरफ्लाय पोझिशन पायाची, की दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टेकलेले आहेत. पायाचा नमस्कार स्थिती पायाची आणि गुडघे जमिनीवर टेकलेले आहेत. जास्तीत जास्त घोटे जे आपले टाचा ज्या आहेत त्या शरीराच्या जवळ आणायच्या, जास्तीत जास्त जवळ आणायचा प्रयत्न करा आणि गुडघे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. आपल्या पायाच्या आतले मसल्स जे आहेत, आतले स्नायू आहेत, त्याला बऱ्यापैकी ताण ह्याच्यामध्ये जाणवणार आहे. आता या भद्रासनामधनं बरीच आसनं केली जातात, तर आपल्याला पुढे कुर्मासनाचे काही प्रकार आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. तर त्याची ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जसं आपण श्वास सोडत सोडत आपण वज्रासनातनं पुढे येतो, तसंच भद्रासनातनं आपल्याला हळूहळू पुढे यायचं आहे. तर आपल्याला भद्रासनामधनं पाठीचा कणा सरळ ठेवायचा, दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकवा आणि हळूहळू आपल्याला हिप जॉईंट्स मधनं हातानी चालत चालत पुढे पुढे यायचंय. हातानी वॉक करत करत हळूहळू हिप जॉईंट्स मधनं पाठीचा कणा सरळ ठेवायचा. पोटातनं आणि पाठीतून माकायचं नाहीये. पाठीचा कणा सरळ ठेवून जितकं पुढे येता येईल तितकं या. मान खाली घेऊ नका, मान वरतीच ठेवा. म्हणजे मग बरोबर पाठीचा कणा सरळ राहील. जास्तीत जास्त पुढे जायचा प्रयत्न करा. जा पुढे, जितकं पुढे जाता येईल तेवढं जायचंय. पुन्हा मागे यायचंय. असं दोन तीन वेळा करा जास्तीत जास्त. म्हणजे मग ते पूर्ण स्नायू मोकळे होतील. जास्तीत जास्त पुढे जा.
आणि पुन्हा मागे या, असं 2-3 वेळा करा, म्हणजे मग बऱ्यापैकी शरीराची लवचिकता फार पटापट वाढेल आणि आसनं करायला तुम्हाला सोपं जाईल. तुमच्या लक्षात आलं असेल पहिल्यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांदा जास्ती आपण पुढे जातोय. हळूहळू जितकं पुढे जाता येईल तितकं पुढे जायचंय आणि तिथे जाऊन थांबायचंय. आणि आता या थांबलेल्या स्थितीमधनच आता जितकं पुढे जाता येईल तेवढं पुढे जाऊन त्यानंतर आपल्याला एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे हाताने वॉक करत करत जायचंय. थोडंसं पीळ बसेल पोटाला, जास्तीत जास्त जितकं जाता येईल तेवढं जा. पुन्हा मध्येपर्यंत यायचंय, त्यावेळेला आपलं बटक्स वरती उचलायचे नाहीयेत कुठलेही, दोन्ही बटक्स समांतर. आता दुसऱ्या बाजूला यायचंय हाताने वॉक करत करत दुसऱ्या टोकापर्यंत यायचंय. असं 2-3 वेळा करा. बऱ्यापैकी लवचिकता वाढण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. हळूहळू तुमच्या लक्षात येईल आधीपेक्षा आपलं शरीर जास्त लवचिक झालेलं आहे. सावकाश आता मधोमध यायचंय आणि सावकाश हाताने पुन्हा वॉक करत करत पाठीमागे यायचंय. आता या स्थितीमधनच आपल्याला डोकं जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश हाताने चालत चालत पुढे यायचंय. हिप जॉईंट्स मधनं वाकायचंय. पाठ सरळ ठेवायची, पाठ सरळ ठेवूनच यायचंय. पाठीमध्ये वाक आणायचं नाही, पोटात वाकायचं नाही. हळूहळू पुढे यायचंय आणि डोकं जमिनीला लावायचा प्रयत्न करायचाय. डोकं जमिनीला लागत नसेल तर डोक्याच्या खाली 1-2 उशा घ्या आणि त्या उशीवर डोकं ठेवा. हळूहळू डोकं जमिनीला लागायला लागेल. सावकाश श्वास घेत घेत वर या आणि सावकाश मागे या. ह्या पद्धतीने रोज जर अभ्यास केला तर लवचिकता लवकर वाढेल तुमची. आता एक पाय तसाच ठेवायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे, डावा पाय तसाच ठेवायचा आहे आणि उजव्या पायाची तळवा जो आहे तो डाव्या पायाच्या तिथे आपल्या मांडीला लागलेला आहे. पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय उजव्या पायाचं. आता हात वरती न्यायचे श्वास घेत घेत आणि दोन हातांची बोटं जी आहेत ती एकमेकांमध्ये अडकवून घ्यायची आहेत. पाठीचा कणा सरळ ठेवून हिप जॉईंट्स मधनं सावकाश श्वास सोडत सोडत पुढे वाकायचंय. मान सरळच ठेवायची आहे, मान सरळच ठेवा आणि हाताने पायाचा पायाला लॉक करून घ्या आणि पाऊल जे आहे ते स्वतःकडे खेचा हाताने. हाताने पाऊल स्वतःकडे खेचत राहा. मान सरळच आहे, पाठीचा कणा सरळच आहे, कुठेही पाठीचा कणामध्ये बाक नाही आहे. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. बऱ्यापैकी ताण आपल्याला पायाच्या मागच्या बाजूला जाणवेल. हा ताण आवश्यक असतो, गुडघेदुखीसाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. या स्थितीमध्ये आपण 10 अंक थांबूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला हात वरती न्यायचंय. दोन्ही हात बाजूनी सावकाश खाली आणायचे, त्यावेळेला पाठीचे मसल्स मोकळे होतील. आता आपल्याला पुन्हा बटरफ्लाय पोझिशन मध्ये भद्रासनामध्ये यायचंय आणि आता आपल्याला डावा पाय सरळ करायचा. डावा पाय सरळ करा. उजव्या पायाची जो तळवा आहे तो डाव्या पायाच्या मांडीच्या तिथे टेकलेला आहे. पाऊल स्वतःकडे खेचलेलं आहे. सावकाश श्वास घेत घेत हात वरती न्या आणि हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. पाठीचा कणा सरळच ठेवायचा आहे. श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्समधनं सावकाश पुढे वाकायचं आहे आणि हात लॉक करून घ्यायचे आहेत पायामध्ये आणि पाऊल स्वतःकडे खेचायचंय हाताने. पाठ सरळ, मान सरळ, पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन.
जिथे जिथे ताण आलाय तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा, जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडा, गुडघ्याच्या खालच्या बाजूला लक्ष केंद्रित करा. गुडघा वाकवायचा नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये, गुडघा वाकवू नका. हात नाही पोचले तरी चालतील, जिथपर्यंत पोचतील तिथपर्यंत हात न्या, हळूहळू हात पुढे न्यायचा प्रयत्न करा, पण गुडघा वाकवू नका. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. सावकाश श्वास घेत घेत वर यायचे आहे. हात जास्तीत जास्त मागे न्यायचे आहेत आणि मग मागे नेलेल्या स्थितीमधनं सावकाश हात खाली आणायचे. जितके सावकाश खाली आणता येतील तेवढे खाली सावकाश आणा, म्हणजे मग पूर्ण पाठीचे मसल्स मोकळे होतील तुमचे. छान. आता आपल्याला दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे आहेत आणि दंड स्थितीमध्ये यायचे. आपल्याला उठून उभं राहायचे. दोन्ही पायामध्ये आता आपल्याला प्रसारित पादोत्तानासन करायचे. दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. जेवढं तुम्हाला जास्त अंतर घेता येईल तेवढं घ्या, म्हणजे जमिनीपासून तुमच्या कमरेपर्यंतचं अंतर कमी होईल आणि आसन चांगलं जमेल. यामध्ये हात, दोन्ही हात कमरेवर आधी ठेवून घ्या. पाठीचा कणा सरळ, मान सरळ. आता आपल्याला हिप जॉईंट्स मधनं सावकाश श्वास सोडत सोडत 90 अंशापर्यंत यायचंय. 90 अंशापर्यंत या. सगळं शरीर पुढे ताणून घेतलेलं आहे आणि पाठ जी आहे ती जमिनीला समांतर झालेली आहे. बघा, आता दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे. ज्यांचे दोन्ही हात जमिनीवर टेकत नसतील त्यांनी हाताखाली उशा घ्यायच्या आहेत किंवा विटा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर हात टेकवायचे आहेत. हाताची चारी बोट जुळलेली अंगठा बाजूला, नेहमी जमिनीवर हात ठेवताना या पद्धतीनेच ठेवायचे, म्हणजे ग्रीप चांगली मिळते. मानेची पोझिशन तुम्हाला जशी सुखकारक असेल तशी ठेवा. पूर्ण लक्ष श्वासावर. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ आहेत, त्याच्यामध्ये कमरेच्या सांध्यांसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. पायाच्या स्नायूंची ताकद वाढण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्या पायांची स्नायूंची ताकद चांगली असते, पायाचे स्नायू चांगले असतात, त्यावेळेला पाठीचा कणा हा चांगला राहतो आणि पाठीचा कणा चांगला असेल तर पाय चांगले राहतात. ह्या दोघांचंही रिलेशन आहे एकमेकांमध्ये. त्यामुळे पायाचे स्नायू हे चांगले असणं अतिशय महत्त्वाचं आहे. गुडघेदुखीसाठी सुद्धा, किंवा पुढे गुडघेदुखी होऊ नये आणि कितीही चाललं तरी पाय तुमचे दुखू नयेत यासाठी. आता यातून आपल्याला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश वर यायचे. आता हात कमरेवर आहेत, आता आपल्याला कमरेतून मागे वाकायचं आहे, म्हणजे मग कमरेवर आलेला ताण निघून जाणार आहे. सावकाश कमरेतून मागे वाका. श्वास सोडत सोडत पूर्ण लक्ष श्वासावर. कुठे कुठे ताण येतोय बघा. संथ श्वसन. कमरेवर आलेले ताण काढून टाका. गळ्यावर पण ताण आलेला आहे, पोटावर ताण आलेला आहे. पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. त्याच्यामध्ये हाताची कोपरं जर अजून जवळ आणता आली तुम्हाला, हाताची कोपरं, हात पुढे, हात कमरेवरच ठेवायचे, कोपरं फक्त मागच्या दिशेने जवळ आणायचा प्रयत्न करायचा. याच्यामध्ये चेस्ट चांगली ओपन होईल, तुमची छातीचे स्नायू, त्यामुळे फुफ्फुसांची ताकद सुद्धा वाढेल. बघा, थायरॉइडवर याचा परिणाम होणार आहे, फुफ्फुसांवर परिणाम होणार आहे, पाठीच्या मणक्यावर परिणाम होणार आहे, पोटाच्या स्नायूंवर परिणाम होणार आहे, त्यामुळे अर्थातच पचन संस्थेवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. सावकाश आसन स्थिती सोडायची. सावकाश सरळ व्हायचे. श्वास घेत घेत हात. आता या स्थितीमध्येच हात आपल्याला हाताची मागे नमस्कार स्थिती करायची. हात मागे नमस्कार स्थितीमध्ये खांदे जास्तीत जास्त मागे जातील. जास्तीत जास्त नमस्कार स्थिती वरच्या दिशेने
हात नेण्याचा प्रयत्न करा स्कॅप्युलाच्या मधोमध, आणि आपल्याला आता उजव्या पायाचं पाऊल वळवून घ्यायचं आहे आणि उजवीकडे वळायचंय. उजवीकडे वळा, जास्तीत जास्त उजवीकडे वळा. आता उजवीकडे वळलेल्या स्थितीमध्येच कमरेतून मागे जा, जास्तीत जास्त मागे जाण्याचा प्रयत्न करा. आणि सावका श्वास सोडत सोडत आता कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. पुढे वाकायचंय, सावका श्वास सोडत सोडत पुढे वाकायचंय. गुडघे सरळ, गुडघ्याला कपाळ लागत नसेल तरी चालेल, पण दिशा जी आहे ती आपली कपाळाची गुडघ्याकडे ठेवा, तरी सुद्धा तो ताण येईल. पूर्ण लक्ष श्वासावर. 5 अंक थांबा. 1, 2, 3, 4, 5. सावकाश श्वास घेत घेत सरळवा. सावकाश कमरेतून सरळवायचंय, पाऊल पण सरळ करायचंय. आता आपल्याला डावं पाऊल डावीकडे वळवून घ्यायचंय. आणि सावकाश डावीकडे वळायचंय कमरेतून. आता सावकाश कमरेतून श्वास सोडत सोडत मागे जायचंय. जास्तीत जास्त मान मागे टाकायची आहे. जास्तीत जास्त मागे जा, श्वास घ्या. आणि सावकाश श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्स मधनं खाली वाकत वाकत पाठीचा कणा सरळ ठेवूनच खाली वाकायचंय. कपाळ गुडघ्याच्या दिशेने न्यायचंय. दोन्ही गुडघे सरळ. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. सावकाश आता 1, 5 अंक थांबा. 2, 3, 4, 5. सावकाश श्वास घेत घेत वर या. सावकाश सरळ व्हायचंय. पाय पाऊल वळवून घ्यायचंय. हात खाली, दोन्ही पाय जवळ आणायचे. आता खाली बसायचंय. शवासन करायचंय आपल्याला. आणि मग त्यानंतर आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. हाताचे तळवे जमीन, हाताचे तळवे वरच्या दिशेने, दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेने, जवळे बाहेरच्या दिशेने, डोळे अलगत मिटलेले, मान एका बाजूला कलती किंवा सरळ. वेगवेगळ्या स्नायूंवर वेगवेगळ्या आसनांमुळे ताण आलेले आहेत. सगळे स्नायू ढिले टाका, सगळं शरीर ढिलं टाका, म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला मिळेल. पूर्ण लक्ष श्वासावर. अलगद हवा आत येते, अलगद हवा बाहेर जाते. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. बऱ्यापैकी आपल्या शरीरामध्ये आपल्याला बदल झालेले जाणवतील. पायाच्या स्नायूंमध्ये बदल झालेले जाणवतील. त्याकडे लक्ष द्या. जे जे काही आपल्याला बदल झालेले जाणवत आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे मग ते आमच्यापर्यंत पोहोचतील. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू सगळं शरीर शिथिल होत आहे, मन शांत होत आहे, श्वसन संध चालू आहे. श्रमे जाते शवासनम चित्त विश्रांती कारकम असं शवासनाचं वर्णन ग्रंथामध्ये आलेलं आहे. जेव्हा जेव्हा आसनं करताना आपल्याला थकल्यासारखं वाटतं त्या त्या वेळेला शवासन करायचं आणि मग त्यानंतर योगाभ्यास करायचा. आसनांचा असू देत किंवा प्राणायामाचा असू देत, म्हणजे मग आसन जास्त वेळ आपल्याला स्थिर ठेवता येतं, जास्त व्यवस्थित करता येतं, श्वसनाचा अभ्यास चांगला करता येतो शवासनानंतर. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू सगळे ताण निघून गेलेले आहेत. शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. सगळं शरीर आपल्या श्वासावरून, आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश दोन्ही पाय जवळ आणा. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. कुशीवर वळून सावकाश डोळे उघडा आणि कुशीवर वळून उठून बसा. कमरेखाली उशी घेऊन बसा, म्हणजे मग जास्त वेळ आपल्याला बसता येईल. पूर्ण लक्ष श्वासावर द्यायचंय आता आपल्याला. पूर्ण दोन्ही बटक्सवर समान भार असला पाहिजे शरीराचा,
पाठीचा कणा सरळ असला पाहिजे, मान सरळ असली पाहिजे. आज आपण जी मुद्रा शिकणार आहोत ती मुद्रा आहे अग्निमुद्रा, किंवा त्याला सूर्यमुद्रा असं सुद्धा म्हटलं जातं. तर आपली जी पृथ्वी तत्वाचं अनामिका बोट आहे आणि अग्नितत्वाचं अंगठा, तर अग्नितत्वाने पृथ्वी तत्व हे कमी केलं जातं. तर ही अनामिका जे आहे ते अंगठ्याच्या मुळाशी अनामिकाचं टोक ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अंगठ्याने दाब द्यायचा आहे. ह्या पद्धतीने ही मुद्रा केली जाते. तर ह्या पद्धतीने ती करायची आपल्याला. ह्याला सूर्यमुद्रा असं सुद्धा म्हटलं जातं, सूर्यमुद्रा म्हटलं जातं, किंवा अग्निमुद्रा असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या शरीरामध्ये 13 प्रकारचे अग्नी काम करत असतात. पंचमहाभूतांचे 5 अग्नी, सप्तधातूंचे 7 अग्नी आणि जठराग्नी. जठराग्नी हा सगळ्यात महत्त्वाचा अग्नी आहे, तो सगळ्यांना माहिती आहे. आणि सूक्ष्म पचनासाठी सप्तधातूंचे 7 अग्नी काम करतात. आणि वातपित्तामध्ये कफामध्ये कन्वर्ट होण्यासाठी अन्न आणि प्राणाचा संबंध येतो, त्यावेळेला त्याचं रूपांतर हे वातपित्त कफामध्ये होतं. अग्नी हा जो आहे तो परिवर्तन करतो. कधीही आपल्याला कशाचंही परिवर्तन करायचं असेल तर अग्नी लागतो. तर ह्या अग्नी अतिशय महत्त्वाचा आहे. तर ह्याला सूर्यमुद्रा किंवा अग्निमुद्रा असं म्हटलं जातं. वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो, PCOD साठी सुद्धा याचा उपयोग होतो, मधुमेहासाठी याचा उपयोग होतो. तर ह्या अग्निमुद्रा ही अतिशय महत्वाची आहे. अवयवांना सूज आली, जठराच्या काही जठरा संबंधी काही समस्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा, किंवा खोकला, सर्दी, आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. तर अशी ही अग्निमुद्रा. तर ह्या अग्निमुद्रेमध्ये आपण अग्निमुद्रा करून आज योगाभ्यास पुढचा अभ्यास आपण करणार आहोत. तर अग्निमुद्रा सगळ्यांनी करायची आहे. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे. आता पहिल्यांदा आपण तोंडाचा चंबू करून जशी फुंकर मारतो, किंवा स्ट्रॉमधनं हवा जशी स्ट्रॉमधनं जसं आपण काही द्रव आतमध्ये ओढतो, त्या स्ट्रॉमधनं हवा ओढतो तर त्या पद्धतीने हवा ओढायची आपल्या तोंडाचा चंबू करून. आणि नाकानी चावका श्वास सोडायचा आहे आणि नंतर आपल्याला नाकानी श्वास घ्यायचा आहे, म्हणजे नाकानी पूरक करायचा आहे, आणि तोंडाने फुंकर मारत हवा बाहेर सोडायची. ह्या पद्धतीने आपण आज अभ्यास करणार आहोत. ज्यांना कफाचा त्रास असेल त्यांनी तोंडाने श्वास घेऊ नका, त्यांनी नाकाने श्वास घ्या आणि नाकानेच श्वास सोडा. जेव्हा आपण फुंकर मारत तोंडाने श्वास सोडतो त्यावेळेला आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होणार आहे. तर चालू असलेला श्वास सोडा, डोळे मिटून घ्या, पूर्ण लक्ष श्वासावर द्या. तोंडाचा चंबू करून स्ट्रॉमधनं हवा आतमध्ये ओढतो त्या पद्धतीने एकाच गतीने समगतीने सावकाश श्वास भरून घ्या. त्यानंतर मग तोंड बंद करा आणि नाकाने अतिशय सावकाश दीर्घ रेचक करायचंय. आता नाकाने दीर्घ पूरक करा आणि तोंडाने दीर्घ रेचक करायचंय. फुंकर मारून हवा बाहेर सावकाश सोडायची आहे. श्वासाची समगतीने श्वास घ्यायचा आहे, समगतीने सोडायचा आहे. पुन्हा तोंडाने श्वास घ्या आणि नाकाने, दोन्ही नाकपुड्यांनी श्वास बाहेर सोडा. आता नाकाने सावकाश श्वास घ्या, पूरक करा आणि तोंडाने सावकाश श्वास सोडा. आता तोंडाने सावकाश श्वास घ्या आणि नाकाने सावकाश श्वास सोडा.
आता नाकाने सावकाश श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा करायचंय, तोंडाने सावकाश श्वास घ्यायचाय, दीर्घ श्वास घ्यायचाय आणि नाकाने दीर्घ श्वास सोडायचाय. पुन्हा नाकाने दीर्घ श्वास घ्यायचाय आणि तोंडाने सावकाश दीर्घ श्वास सोडायचाय. तोंड बंद ठेवायचंय, संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. डोळे बंदच ठेवा. आपण भ्रामरी शिकलेलो आहोत. आपण दीर्घ श्वास सोडताना आता भ्रामरीचा अभ्यास करणार आहोत आणि दीर्घ श्वास घेताना आपण दातावर दात ठेवून दाताच्या फटीतून दाताच्या पाठीमागे जीभ लावायची आहे आणि दाताच्या फटीतून हवा आतमध्ये ओढून घ्यायची आहे. त्याला सितकारी असं म्हटलं जातं. सित असा आवाज येतो. शरीरातली उष्णता कमी व्हायला ज्यांना वारंवार तोंड येतं, उष्णतेचे फोड येतात, त्याच्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. उष्णता वाढलेली असेल, तहान लागली असेल, त्यावेळेला जर सितकारी केली तर आपली तहान जी आहे ती निघून जाते. तर पूर्ण शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी या सितकारीचा चांगला उपयोग होतो. त्वचा छान होते, मुलायम होण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. तर दातावर दात ठेवायचे, तोंड उघडायचे ई असं करतो त्या पद्धतीने आणि जीभ जी आहे ती दाताच्या मागे लावलेली आहे आणि सित तसा आवाज येतो. तर दाताच्या फटीतून श्वास भरून घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडताना भ्रामरी करायची आहे. श्वास घेताना सितकारी. श्वास सोडताना भ्रामरी. सितकारी पूरक. भ्रामरी रेचक. सितकारी पूरक. भ्रामरी रेचक. सितकारी पूरक. समगतीने श्वास घ्या. कुठेही जास्त जोर लावायचं नाही आहे. भ्रामरी रेचक. मध्यम गतीने आवाज करायचा आहे. खूप मोठ्याने करायचं नाही, खूप बारीक पण करायचं नाही. या पद्धतीने मध्यम गतीने करा. पुन्हा एकदा करा. सितकारी पूरक. भ्रामरी रेचक. मन अतिशय शांत. डोळे मिटलेलेच ठेवायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. प्रार्थना आणि ओंकार आपण म्हणणार आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन शांत. त्या शांततेचा आनंद घ्या. सितकारी पूरक आणि भ्रामरी रेचक आणि रक्तदाब नियंत्रित राहायला पण मदत होते. त्यामुळे हाय बी पीच्या लोकांनी सुद्धा हे करायला हरकत नाही. 11-11 वेळेला तर यांनी रक्तदाब नियंत्रित राहायला सुद्धा मदत होतो. प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। खूपच शांत झालेले केलेला योगाभ्यास मनानेच परमेश्वराला मनामध्ये समर्पित भावना ठेवून समर्पित करायचे आहे। ओम शांती 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 ही। सावकाश दोन्ही हातांचे तळवे डोळ्यावर न्यायचे आहेत, त्या तळव्यांमध्ये डोळ्यांची उघडझाप करायची आहे आणि सावकाश डोळे उघडायचे आहेत। सगळ्या शरीरातल्या सांध्यांची हालचाल करायची आहे आणि शरीर मोकळं करून घ्यायचं आहे। आणि मग कारण सगळं शरीर आपलं शिथिल झालेलं असतं, सगळे अवयव शांत झालेले असतात, तर सगळे आधी ॲक्टिव्ह करून घ्यायचे सांध्यांची हालचाल करून आणि मग आपल्या कामाला लागायचं। तुम्ही रोज योगाभ्यास करून योगाभ्यासामधला आनंद लुटता आहात, असाच वर्षभर पण लुटत रहा। लवकरच आमच्याबरोबर असे जोडलेले रहा म्हणजे मग इथे होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा तुम्हाला कळत राहील। तर उद्या परत आपण ह्याच वेळेला भेटूया। आता योग शिक्षकचा वर्ग तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये जो चालू होत आहे, तर ज्यांना इच्छा असेल योग शिक्षक व्हायची त्यांनी नक्की आम्हाला संपर्क करा आणि योग शिक्षक होऊन समाजाचं ऋण फेडण्याचा हा एक अतिशय चांगला मार्ग आहे। तर स्वतःचं आरोग्य, समाजाचं आरोग्य, देशाचं आरोग्य चांगल्या ठेवण्याचा हा मार्ग नक्की प्रत्येकाने स्वीकारा। तर आपण पुन्हा उद्या भेटूया। धन्यवाद। हरिओम।